फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे. आज आपण आलेलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथे भरल्या वांग्याचा भात ही रेसिपी शिकायला. कुणाकडे आलोत आपण? आपण आलेलो आहोत सविताताई कोकिळे यांच्याकडे. चला बघूया कसा बनतो हा भरल्या वांग्याचा भात. सविताताई, येऊ का? सविताताई कोकिळ आणि हे त्यांचे मिस्टर श्री जितेंद्र कोकिळ. दाखवलाय ना आज आम्हाला भरल्या वांग्याचा भात. सविताताई, काय काय साहित्य लागतं यासाठी? या दाखव. जिरं, मोहरी, हळद, हिंग, कोथिंबीर, खोबरं आणि सुकं खोबरं, शेंगदाण्याचं कूट, धनेपूड, मीठ, तिळाचं कूट, तिखट, साखर, गोडा मसाला, गरम मसाला, तांदूळ, मटार, वांगी. सविताताई, हा तांदूळ कुठला आहे? हा तुकडा बासमती आहे. तुकडा बासमती. आणि त्याचं कोणती वाटी घ्यायची, म्हणजे वाटीचं प्रमाण काय? हा ही आपली नॉर्मल वाटी, त्यांना दोन वाटी मी घेतल्या. हा ही वाटी तर घराघरात असते, त्या वाटीनी तुम्ही दोन वाटी तुकडा बासमती घेतलेला आहे. बरं, आणि ही वांगी ह्याचं काय वैशिष्ट्य आहे? ही इचलकरंजीत इकडं कुरुंदवाडची वांगी म्हणून हिरवी असतात, पण तुम्ही कोणतीही घेऊ शकता असं काही नाही, फक्त साईज छोटी असेल. अच्छा. आणि ही वांगी चवदार असतील ना? मग आमच्याकडे हिरवी वांगी पण मिळतात, मग ती घेतली तर त्याला छोटी फक्त घ्यायची. छोटी पाहिजे. अच्छा, म्हणजे साधारण या साईजची वांगी पाहिजे. करूया सुरुवात. हा, पहिला आपण वांग्याचा मसाला करून घेऊया. हो, हे शेंगदाण्याचं कूट आहे. हा, हे भाजून घेतलेलं आहे. भाजून शेंगदाणे त्याचं कूट केलेलं आहे. हा, हे आपण 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. हे तिळाचं कूट आहे. हा, हे पण तीळ थोडे भाजले. हा, भाजून तिळाचं कूट केलेलं आहे. हा, हे थोडं 1 चमचा घ्यायचं. हा, 1 चमचा आणि थोडस जास्त, म्हणजे 1.5-2 चमचे घ्यायचं. हा, हे खोबरं थोडस भाजून मिक्सर कूट केलेलं आहे खोबऱ्याचा. हा, तो थोडा 1 चमचा. 1 चमचा बासुंदीला. हा, थोडीशी धनेपूड. हा, 1/2 चमचा. हा, थोडी कोथिंबीर. हा, 1 चमचा. हा, आपण कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. हा, बारीक धुवून बारीक चिरलेली आहे कोथिंबीर. हा, हे तिखट आहे. हा कांदा लसूण मसाला आहे का? नाही, हे बिन कांदा लसणाचं तिखट आहे. मसाला आहे सगळा, फक्त कांदा लसूण नाहीये याच्यात. तुम्ही जर कांदा लसूणचं जरी घातलं तरी चालेल. आमच्याकडे तर काही हे नसेल. हा, मग आम्ही कांदा लसूण. हो 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 हो, आम्ही खात नाही ना म्हणून आम्ही घालत नाही तिखटात. हा, मग ते तुम्ही घातला तरी चालतं, असं काही प्रॉब्लेम नाही. हा, ते 1-2 चमचे. हा गरम मसाला आहे. हा, हा मी घरात बनवलाय. अच्छा. हा मी 1/2 चमचा घेते, पण तुम्ही जर बाहेरचा घेणार असाल तर तुम्ही अगदी थोडी क्वांटिटी वापरा, कारण हा मी घरातला एकदम माइल्ड बनवलेला आहे. अच्छा. जर विकतचा घेतला तर एकदम थोडा घाला तुम्ही. अच्छा. व्ह्युअर्स, जर का तुम्ही बाहेरचा गरम मसाला वापरणार असाल तर तो अगदी थोडा वापरा, नाहीतर खूप झणझणीत होऊन अगदी तुम्हाला खाताना असह्य होईल, त्यामुळे तो अगदी थोडस वापरा. आणि चवीप्रमाणे मीठ. आता हे आपण छान मिक्स करून घेऊया. मग अगदी थोडस किंचित ओलसरपणा यायसाठी याला पाणी घालूया, म्हणजे तो वांग्यात घट्ट बसतो. अगदी थोडं पाणी. हा, अगदी थोडं, म्हणजे वांग्यात तो राहतो मसाला, बाहेर येत नाही त्याच्यातून. अच्छा. म्हणून थोडस ओलसर करून घ्यायचा. अरे वा, छान टिप दिली तुम्ही. वास आता सुंदर येतोय. आता सविताताई वांगी चिरून घेत आहेत.
हे आपण वांग्याची भाजी भरून करतो ना, त्यासाठी जसं वांग्याला चार काप देतो तसे फक्त वांग्याला असे चार काप देऊन घ्यायचे. अशा पद्धतीनं आपण सगळी वांगी कापून घेतल्या. आणि हे साल पूर्ण नाही काढायचे, फक्त त्याचे जे अशा पाक्या येतात थोडी देठ ठेवायची थोडस किंचित. आता वांगे चिरून झालेत, आता हा मसाला आपण वांग्यात भरून घेऊया. असा हा चांगला आत भरून घ्यायचा. घट्ट दाबायचं, घट्ट म्हणजे बाहेर आला नाही पाहिजे त्याच्यातून. अशा रीतीने सर्व वांगी भरून झालेली आहे. आता आपण ही वांगी तेलात परतून घेऊया. चालेल. आता गॅस लावलेला आहे, त्याच्यावर भांडं ठेवलेलं आहे. अरे वा, पितळ्याचं भांडं आहे, सुंदरच आहे. आमच्या आजी सासूबाईंच आहे. मी अजून पारंपरिक भांडी वापरते. हो, वापरते मी. आता थोडस वांगी परतण्यापुरतं एक दोन चमचे तेल घालू आपण याच्यात. बस एवढं तेल पुरेल ना. ते फक्त वांगी आपल्याला भाजून घ्यायची. अच्छा. गॅस स्लो ठेवलेला आहे. हे किती वेळ आपल्याला परतून घ्यायचंय? आता हे थोडस असा रंग बदलतो, थोडे भाजलेले आपल्याला समजतात असेल. थोडासा रंग वेगळा झाला की मग आपण बंद करूया. हा म्हणजे भाजी करताना जसं परतो ना, एवढं तसे परतून घ्यायचे भांड्यासाठी. म्हणजे थोडी जे त्याच्या तेलात भाजले गेले की मग नंतर भातात नुसती वाफ आणली की ते शिजून जात. अच्छा. आता बघा थोडासा रंग बदललाय त्या वांग्याचा. असे चांगले भाजून घेतले की मग आपण गॅस बंद करूया. सविता दे, हा मसाला राहिला की नाही? आता भात करताना ना आपण हा मसाला पण त्याच्यात टाकून द्यायचा थोडासा. आता तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया आपण. आता आपण दोन वाट्या तांदूळ घेतलाय. त्याला तांदळाच्या दुप्पट पाणी, म्हणजे मी चार वाट्या पाणी घेते. परत त्याच्यात वांगी पण शिजणार, त्याचं एक वाटी पाणी. असं मी पाच वाट्या पाणी घेते. तुमचा जर तांदूळ नवीन असेल तर थोडं कमी लागेल, जास्त असेल तर, तांदूळ जुना असेल तर थोडस जास्त. म्हणजे आपल्या तांदळानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. अच्छा. तीन, चार आणि हे वांग्यासाठी पाच. आता हे पाणी आपण एका बाजूला गरम करायला ठेवूया. आता इकडं भात करायला घेऊ आपण. आता तेल टाकून घेऊया. साधारण दोन वाट्या तांदूळ आहे. त्या हिशोबानं मी कमीत कमी एक चार ते पाच चमचे तेल होईल एवढं तेल घातले. एका वाटीला दोन छोटे चमचे तेल. आता तेल चांगलं तापले
आपण त्याच्यात मोहरी एक अर्धा चमचा मोहरी हाँ मोहरी चांगली तडतडली हाँ की मग अर्धा चमचा जिरे हाँ एक कढी पत्ता हाँ एक सर्व थोड़ा गैस बारीक करूया हाँ थोड़ा अर्धा चमचा हळद हाँ एक पाऊन चमचा हिंग हाँ मग त्याच्यामध्ये हाँ थोड़े मटार हाँ एक अर्धी पाऊन वाटी मटार भाजी हाँ आता हे मटार थोडेसे परतले की मग आपण त्याच्यात हे गरम मसाला आहे हाँ तो एक चमचाभर हाँ त्यांनी घरचा गरम मसाला घातलेला आहे पण तुम्ही अगदी थोडंस वापरायचं आहे आता तो परतून थोडा झालेला आहे आता थोडा एक पाऊन चमचा गोडा मसाला हाँ तो थोड़ा परता है का हाँ एक अर्धा चमचा अर्धा ते पाऊन चमचा धनेपूर हाँ सगळे मसाले थोड़े परतले हाँ आपल्याला ह्याच्यात भुजलेला तांदूळ घालायचा हाँ आणि तो हा तांदूळ आपण फक्त पाणी धुऊन असा ठेवलेला होता म्हणजे तो असा चाळणीवर वगैरे काढले नाही फक्त पाणी वितळून काढले त्याचं आणि ते ठेवून दिलं हा आता तांदूळ घातल्यावर साधारण गॅस मोठा करून थोडा वेळ 3 मिनिटं तरी हा तांदूळ परतून घ्यायचा अच्छा 3 मिनिटं तांदूळ परतायचा परतायचा हा 3 मिनिटांनी हा असा रंग येतो आपण त्याच्यामध्ये हे उकळलेलं जे पाणी आहे हाँ ते घालून घेऊया हाँ उकळलेलं पाणी घातलेलं आहे आता गॅस मोठा करूया हाँ मग ह्याच्यात तुम्हाला आता चवीप्रमाणे मीठ हाँ थोडंसं हे तिखट घालते मी हाँ एक हे तुमचं बिन कांदा लसणाचं तिखट आहे तुम्ही कांदा लसणाचं घालू शकता मी थोडं तिखट घालते हाँ तुम्हाला जर जास्त तिखट चालत असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता हाँ जर माइल्ड पाहिजे असेल तर तुम्ही एक अर्धा पाऊन चमचा तिखट घातले तरी चालते बाकीचे मसाले असतात त्याच्यात आणि हे बिन कांदा लसणाचं तिखट बेळगावला मिळतं ना मिळतं हो हे मीठ चवी प्रमाणे घालूया आपण हाँ आणि एक थोडीशी एक चवीला एक अर्धा चमचा साखर घालूया हाँ आता एक झाकण ठेवून हाँ थोडासा भात उमलून असा वर येईपर्यंत ठेवायचा आणि नंतर मग त्याच्यात ही वांगी जी आपण परतली हो ती वांगी अशी पेरायची त्याच्या अच्छा म्हणजे ती आता नाही टाकायची नाही थोडासा भात वर आला ना ती मग टाकायची मग त्या वाफेत आपण भाजून घेतली हो मग ती वांगी त्या वाफेत होऊन जाते अच्छा आणि हा वांग्याचा जो राहिलेला मसाला आहे ना तो पण आपण ह्या भातात घालून घ्यायचा झाकण ठेवून आपण हा हे किती वेळ झाकण ठेवायचंय आता हे साधारण थोडीशे एक उपरी आली ना की थोडासा भात तांदूळ वर येतो असा थोडस ज्यावेळी त्याच्यात पाणी राहिलेलं असेल त्यावेळी ती वांगी त्याच्यात रोवायची अशी मग तेवढं पाणी त्या वांग्या शिजायला पास होत
त्यावेळी ते घालूया आपण. ते तुम्ही मला आता दाखवा. हा आता झालं असेल. आपण हे काढून बघूया झाकण. हा म्हणजे हा भात जो आहे ना तो असं त्याच्यामधनं असे बुडबुडे दिसतात ना त्यावेळेला तुम्हाला त्याच्यामध्ये वांगी घालायची. बरोबर. ही जी वांगी आहेत अशी उभी घालायची, अशी देठ खाली करायचा आणि त्याच्यात अशी रोवून घ्यायची. अच्छा हे अशी. अरे वा सुंदर. घाबरत नाही हो तुम्ही? बिंदास. वा काय सुंदर दिसतंय आणि वास खूप सुंदर येतोय. आता हे आपण झाकण ठेवूया म्हणजे वांगी पण शिजून निघतील. भात थोडा करपू नये खालून लागू नये म्हणून आपण थोडस अल्युमिनियम किंवा पत्रा असं काहीतरी जाड त्याच्या खाली होईल असं जरा हे ठेवूया म्हणजे थोडस भात लागणार नाही खाली. त्यांच्याकडे हा अल्युमिनियमचा पत्रा आहे तो त्यांनी तिथे ठेवलेला आहे. तुमच्याकडे लोखंडी तवा असेल किंवा काहीही असेल की जे लागू नये म्हणून तुम्ही ठेवता तर ते ठेवा आणि मग त्याच्यावरती भाताचं पातेलं ठेवा. तोंडाचं पाणी आवरायला पाहिजे इतका छान वास येतोय. हे किती वेळ ठेवायचे? आता भात वाफ आली चांगली की मग तो साधारण भात त्यावेळी शिजतो. वांगी पण शिजतात. मग आपण तांदूळ बघूया शिजला की मग आपण ते काढू. साधारण 10 मिनिटं झालेत. आता आपण बघूया भात झालाय का नाही. अजून थोडासा वेळ लागेल. हा कारण ते हे बघा साईडनी असं पाणी दिसतंय ना ते व्यवस्थित पूर्ण आटलं पाहिजे मग भात झाला. बरोबर. अजून एक 5-5 मिनिटं तरी लागतील. हा हे बघा ही अशी वाफ आली की त्याच आमच्या सासूबाईंनी सांगितलंय की जोरात वाफ आली की तो भात झालेला असतो त्यावेळी. अच्छा आता आपण बघूया तांदूळ हातात घेऊन भात शिजलाय का. झालाय भात. हा एकदम त्याची व्यवस्थित असा तो तुटलाय. हा व्यवस्थित तो चिरडला गेलेला. हा झाकण ठेवल्यानंतर 13-15 मिनिटं लागतातच त्यामुळे जरा पेशन्स ठेवा. झाला ना? हो झाला. मला भूक लागली. खूप छान. गॅस बंद करूया आता आपण आणि भात काढून घेऊ. आता ह्याच्यावर तूप घालून घेऊया आपण. आणि सजावटीसाठी ओला नारळाचं किसलेला तूप घातल्यावरती भाताचा सुगंध तर अजून असा मस्त खुलून आला. आणा लवकर आणा. हा वासाने राहत नाही हो. खावा आणि सांगा कसा झाला. सॉरी मी अगदी खवई आहे. मला वासावरच कळतो. हे काय? हा मठ्ठा आहे. आमच्याकडे मसाले भात मठ्ठ्या बरोबर खातात. वा 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 छान छान पद्धती आहेत तुमच्या. खाऊन सांगते. तसं वांग मी घेतलेलं आहे भाताबरोबर. खाऊन सांगते. वा वांग असं मऊ झालेलं आहे. भात इतका सुंदर आहे सांगू तुम्हाला. म्हणजे ती अशी मसाल्यांची चव आहे ना ती भातामध्ये अशी उतरलेली आहे. वांग आहे ना ते खूप मसालेदार नाही आहे. त्याला जेवढ्या प्रमाणात मसाला पाहिजेत तेवढे आणि ते इतकं असं लोण्यासारखं शिजलेलं आहे आणि ते भाताबरोबर आणि हे कॉम्बिनेशन जबरदस्त लागतंय. तुम्ही पण हा भात करून बघा. मला खूप आवडेल. सविता मॅडम काय जबरदस्त रेसिपी शिकवले हो तुम्ही. काय ज्ञान आहे तुमच्याकडे. खरंच मला अतिशय आवडलं आणि मला तुमच्याबद्दल खूप 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 आदर वाटलेला आहे. म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही इतका सुंदर तुम्ही शिकवलेला आहे. हो
खूप थँक्यू, खूप थँक्यू।